निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन। नमस्कार, मी विजय ठोंबरे। वज्रधारी सुपरफास्ट मध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। गव्हाणच्या कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेले 7 जण तासगाव मध्ये संस्थात्मक क्वारंटाईन। तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 7 जणांना तासगाव येथील एका वसतिगृहात संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे। शुक्रवारी या 7 जणांचे कोरोना चाचणीचे स्वॅब घेण्यात आलेले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल सूर्यवंशी यांनी दिली आहे। दरम्यान 7 जणांच्या रिपोर्टकडे तासगाव तालुका आणि जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। टोबॅको व कन्फेक्शनरी असोसिएशन यांच्या वतीने विटा नगरपालिका मदत केंद्राला 100 किट जमा। विटा नगरीचे युवा नेते माननीय वैभव पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विट्यातील गोरगरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत व्हावी म्हणून विट्यातील नागरिकांना आवाहन केले होते। आपापल्या परीने जेवढे शक्य आहे तेवढी मदत नगर परिषदेच्या मदत केंद्राला जमा करावी। याच आव्हानाला प्रतिसाद म्हणून विटे नगरीतील टोबॅको व कन्फेक्शनरी असोसिएशनच्या व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे 100 किट मदत केंद्राकडे माजी आमदार सदाशिव बाहु पाटील, आरोग्य सभापती फिरोज तांबुळे, सचिन शितोळे यांच्या हस्ते मदत केंद्राकडे सुपूर्द केली। कोल्हापूर जिल्ह्यात आज नवे 2 कोरोनाबाधित सापडले। जिल्ह्याची संख्या 28 वर पोहोचली। कोल्हापूर जिल्ह्यात आज नवे 2 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून कोल्हापूर जिल्ह्याची संख्या 28 वर पोहोचली आहे। गेल्या 3 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यास हादरे बसत आहेत। रोज नवा धक्का बसतो आहे। काही दिवसांपूर्वी काहीच नव्हते, बघता बघता जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 28 वर पोहोचला आहे। सातारा जिल्ह्यातील 60 जण कोरोनामुक्त। कराड तालुक्यातलेही 15 जण कोरोनामुक्त। सातारा जिल्ह्यातील आजपर्यंत 60 जण कोरोनामुक्त झाले असून सातारा जिल्ह्यात दिलासादायक वातावरण तयार झाले आहे। कोरोनाच्या वाढत्या संख्येने हादरलेल्या कराड तालुक्यातही 15 लोक कोरोनामुक्त झाले आहेत। गेले काही दिवस भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या सातारा जिल्हा व कराड तालुक्यातील लोकांना या बातमीने दिलासा मिळालेला आहे। सध्या कराड शहरात फक्त 1च कोरोनाबाधित रुग्ण आहे। कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमधून 12 तर कृष्णामधून 3 अशा 15 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज मिळालेला आहे। यातले 15 पैकी 12 रुग्ण वनवास माचीचे आहेत। काही दिवसांपूर्वी हॉटस्पॉट झालेली वनवास माची सध्या कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे। सोलापुरात कोरोनाचा आलेख चढताच आज नव्या 13 रुग्णांची भर। सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा आलेख चढताच आहे, रोज नवनव्या रुग्णांची भर पडते आहे। आज 13 नव्या रुग्णांची भर पडल्याने सोलापूर जिल्ह्याने कोरोनाबाधितांचे 300 पार करत 343चा आकडा गाठला आहे। सांगली जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या 49,400हून अधिक तर जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या 19,500हून अधिक। दिनांक 15 मे पर्यंत सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर व अन्य जिल्ह्यात 49,468 व्यक्ती जिल्ह्याबाहेर गेले असून सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून व राज्यातील अन्य जिल्ह्यातून 49,527 व्यक्ती जिल्ह्यात आले आहेत। अशा येणाऱ्या व जाणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या 68,995 इतकी आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली आहे। यामध्ये सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर जाणाऱ्या 21,865 व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या 27,603 व्यक्ती आहेत। सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून आलेल्या 6,138 तर राज्यातील अन्य जिल्ह्यातून आलेल्या 13,389 व्यक्तींचा समावेश आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। आता IIT, JEE, नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही। वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी। विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्याविभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर। I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा। Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shivpratap Academy was the best decision. Shivpratap Academy में मैं यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा।